अध्यक्ष मोदय मी मगाशी तुपे साहेबांच्या विषयाला उत्तर देत होतो तर त्यांनी जी वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली ती खरी आहे की जी काही जाहिरात निघाली होती त्या जाहिरातीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरता डोमिसाइल मागितलं होतं पण इतरांकरता डोमिसाइल मागितलं नव्हतं ज्यावेळेस ही बाब माझ्या लक्षात आणून दिली त्यावेळी अशा प्रकारचा निर्णय का झाला म्हणून मी सगळी माहिती घेतली तर असं लक्षात आलं की दहा सात दोन हजार आठ रोजी एक महाराष्ट्र सरकारने काढलंय ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने असं सा सांगितलंय की महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्ती देण्यासंदर्भात सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊ खालील परंतु का अन्वय प्रदान केलेल्या प्राधिकारानुसार तयार करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमांच्या प्रारुपामध्ये महाराष्ट्र राज्यात किमान वास्तव्याची अट अंतर्भूत करण्यात आलेली नाही तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये अशा प्रकारची अट विहित केलेली नसते मग त्यानंतर मी संपूर्ण त्याच्या पूर्वीची भरती देखील बघितली साधारण हे सेवा प्रवेश नियम आपण एकोणीशे एकसष्ट साली तयार केले आहेत नंतर ते अमेंड केले आहे पण आपण कधीच या संदर्भात डोमिसाईलची अट त्याच्यामध्ये ठेवलेली नाही अगदी जेव्हा आत्ताचं नुकतंच महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यात काही जाहिराती निघाल्या होत्या त्याही वेळेस डोमिसाईलची अट नव्हती तथापि मी हा निर्णय केला की अशा प्रकारे जरी पूर्वी कोणाच्या लक्षात आलं नसेल आणि अशा प्रकारे बिना डोमिसाईलचे ही भरती झाली असली तरी ही योग्य नाही महाराष्ट्रातल्या तरुणांनाच त्याच्यामध्ये प्रिफरन्स मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण त्या संदर्भात निर्णय घेतला पाच बारा दोन हजार बावीस रोजी आपण यामध्ये सुधारणा केली आणि ती सुधारणा करून सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदांच्या सरळ सेवा जाहिरात आणवे जी काही आपली भरती आहे याच्यामध्ये सर्व प्रवर्गांकरता आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल हे कंपल्सरी केलेलं आहे हे पहिल्यांदाच होत आहे आणि आता आम्ही सेवा प्रवेश नियमामध्येही बदल करून त्यातही डोमिसाईल महाराष्ट्राचं कंपल्सरी करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की त्यातनं महाराष्ट्राच्या आपल्या युवांना मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये न्याय मिळेल चला बच्चू कडू साहेब एक प्रश्न आहे उपकेंद्र सहाय्यक भरती दोन हजार एकोणीस मध्ये आपण सातशे सत्तावन्न ची यादी जाहीर केली त्यामध्ये समांतर मध्ये दोनशे सत्याऐंशी जागा पण भरल्या आता त्याच्यातल्या दोनशे सत्याऐंशी भरल्या आणि सातशे सत्तावन्न आपण तसेच ठेवले एका इकडे सात हजार जागा आपल्याकडे रिक्त आहे तर ती यादी आपण कंटिन्यू केली पाहिजे कारण दोन पासून ते बिचारे सगळे एकतर समोरची परीक्षा देत नाही हे कंटिन्यू होते का नाही होते याचा खुलासा होत नाही आणि अधिकारी लोक खाली घुमवत राहतात त्यांचं आंदोलन सध्या अधिक चालू आहे तर ते आपण सातशे सत्तावन्न यादी आता कंटिन्यू करणार का जे निवळ यादी आहे एक्झॅक्ट माहिती माझ्याकडे नाहीये पण मी याच्यामध्ये लक्ष घातलो होतं म्हणून माझ्या जे मला आठवत आहे त्याच्यावर सांगतो थोडं इकडे तिकडे होईल झालं असं होतं की वेटिंग लिस्ट होती आणि वेटिंग लिस्ट लावताना समांतर आरक्षणाचा विचार केला नव्हता आता समांतर आरक्षण हे मूळ लिस्टलाही लागतं आणि वेटिंग लिस्टलाही लागतं त्याच्यामध्ये मग ते समांतर आरक्षण हे त्याला लावल्यानंतर काही लोकांची नावं मागे पुढे झाली त्यांचा थोडा रोष होता तथापि आपण त्या सगळ्यांना सांगितलं की आम्ही सगळ्यांना समावून घेतो कारण तेवढ्या जागा आपल्याकडे आहेत आणि म्हणून आपण मला असं वाटतं की आता त्याची कागद पडताळणी सुरू केली त्या पडताळणीमध्ये आपण जेवढे कागदाची पडताळणी झाली त्यांना आपण ऑलरेडी आदेशही दिले आहेत उर्वरित लोकांची पडताळणी चाललेली आहे त्याच्यातही आपण आदेश देऊ त्यामुळे आता आपण जे सांगितलं आणि मी जे समजलो ते जर सारखी पदं असतील तर त्यात अडचण येणार नाही ती वेगळी असेल तर मी तात्काळ तपासून घेतो आणि त्याला देखील नियुक्ती देण्याची कारवाई सुरू करायला सांगतो